आज दुसऱ्यांदा एका दिवसात 2 किल्ले करण्याचा योग आला। रात्री 10 वाजता संदीपने कॉल केला की उद्या सांगशी किल्ला पेण आणि द्रोणागिरी किल्ला उरणला येणार का। मी त्याला हो बोललो आणि आमचं ठरलं की 5:30 वाजता माणकोळी नाक्याला भेटायचं। मी ठरल्या वेळेत पोहोचलो असता पण संदीपला यायला 6 वाजले। त्याच्यासोबत त्याचा भाऊ दिनेश आणि मुलगा देवार्ष होता। आम्ही भिवंडीहून आता सांगशी किल्ल्याच्या दिशेने निघालो। तब्बल 2 तास प्रवास केल्यानंतर आम्हाला सांगशी किल्ल्याचं दर्शन झालं। समोर जो दिसतोय तोच हा सांगशी किल्ला। तुम्ही जर मुंबईवरून येणार असाल तर मुंबई गोवा महामार्गावरून पेणच्या पुढे जिते गावच्या पुढून दुर्शेत रोडने मुंगोशी गाव गाठावे। याच गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी रस्ता आहे। जय शिवराय मित्रांनो, मी दिनेश पाटील आपणा सर्वांचे आपल्या दिनेश पाटील व्लॉग्स या मराठमोळे यूट्यूब चॅनेलवर पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, आज आम्ही आलोय तो किल्ले सांगशी या ठिकाणी भेट देण्यासाठी आणि मी आत्ता आहे मुंगोशी या गावात आणि ही आहे किल्ले सांगशीची पाटी आणि इथूनच पुढे आम्ही आता ट्रेकला सुरुवात करत आहोत आणि माझ्यासोबत संदीप आणि दिनेश भाऊ आहेत आणि हा छोटा मावळा आहे देवर्ष। सांगशी किल्ल्याच्या पाटीपासून आता आम्ही गडाकडे निघालोय। छोटा देवर्ष देखील उत्साहात पुढे चालतो। या छोट्याशा 6 वर्षाच्या देवर्षने आतापर्यंत 17 ते 18 किल्ल्यांची भटकंती केली आहे। थोडं वर चालून आलो असता समोरच डोंगराच्या कातलात एक पाण्याचा टाका आपल्या नजरेस पडतं। हे पाण्याचं टाकं सोडून पुढे जात असताना एक कातळ टप्पा लागतो। वाट निसरडी असल्या कारणाने हा कातळ टप्पा पावसाळ्यात चढताना जरा जपून चढा, कारण 15-20 फुटांचा कातळ टप्प्याला फक्त छोट्या खोबण्या आहेत। यात जेमतेम आपला पाय राहतो आणि पाऊस असल्या कारणाने तो निसरडा देखील झालाय। यातून हळुवारपणे वाट काढत आम्ही वर आलो। कातळ टप्पा चढून वर आला असता सुरुवातीला एका बाजूला बुजलेलं पाण्याचं टाकं दिसतं। गडावर जेव्हा सुरुवात करतो तेव्हा समोरच खालून एक कड्याला लागलेलं एक पाण्याचं टाकं दिसतं आणि थोडं वर आल्यानंतर या शिडीच्या खाली आल्यानंतर हे एक दुसरं पाण्याचं टाकं दिसतं। इथं काहीतरी शेंदूर फासलेली मूर्ती आहे आणि याच्या वरतीच तुम्हाला आणखी 2 ते 3 पाण्याचे टाके कातलात कोरलेले दिसतील। समोर जी शेंदूर फासलेली मूर्ती दिसते ती जगमातीचं मंदिर आहे असं म्हटलं जातं। या मंदिराच्या बाजूलाच ही एक लोखंडी शिडी लावली आहे। ही शिडी आत्ताच बसवली आहे, पूर्वी या खिंडीतून वाट काढून चढावं लागत असे। तळ्यात या शिडीवरून चढत असताना जरा सांभाळून चढा। Thank you.
चढ़ी चढ़ून वर आल्यावर हे तीन खांब टाके आपल्या नजरेस पडतात। टाक्यात तसं पाणी कमी आहे। जेव्हा आपण प्रवेश करतो त्यावेळेस डाव्या बाजूला काही पाण्याची टाकी आहेत, त्याच ठिकाणी त्याच दिशेने आता आपण जात आहोत। हे गडावरील पाच पाण्याचे टाके आहेत, यातील फक्त एकाच पाण्याच्या टाक्यात पाणी आहे, बाकी सर्व कोरडी आहेत। या पाण्याच्या टाक्यांच्या भोवती आपणास चर व अनेक खळगे खोदलेले पाहावयास मिळतील। पावसाचे पाणी वाहत टाक्याकडे जाण्यासाठी जर खोदलेले आहेत तर वाहत जाणाऱ्या पाण्यातील गाळ या खळग्यात साचत असे। या सांगशी किल्ल्याचे बांधकाम हे सांक राजा याने केले। सांक राजा कर्नालाच्या लढाईत मारला गेला, त्याची मुलगी जगमाता हिने गडावरून उडी मारून जीव दिला। सह्याद्रीची एक डोंगररांग खंडाला घाटाच्या अलीकडे माणिकगडाच्या पश्चिमेला पसरलेली आहे। या रांगेमुळे उत्तरेकडे पाताळगंगा तर दक्षिणेला बाळगंगा नद्यांच्या खोऱ्यांची विभागणी होते। या बाळगंगा खोऱ्याच्या दक्षिणेला सांगशीचा किल्ला आहे। या किल्ल्यावरून कर्नाला किल्ला, कर्नाला पक्षी अभयारण्य आणि माणिकगडाचं सुंदर दर्शन घडतं। 1540 अहमदनगरच्या निजामशहाने हा किल्ला गुजरातच्या सुलतानाकडून जिंकून घेतला। त्यानंतर गुजरातच्या सुलतानाने पोर्तुगीजांच्या मदतीने किल्ला परत जिंकून घेतला। निजाम परत हल्ला करण्यासाठी येत आहे हे पाहून सुलतान गड पोर्तुगीजांच्या हवाली करून निघून जातो। ही पाच पाण्याची टाके मागे टाकत आता आम्ही निघालोय तो बालेकिल्ल्याकडे। बालेकिल्ल्याकडे जात असताना रस्त्यालाच तुम्हाला दोन कोरडी पाण्याची टाके पाहावयास मिळतील। या कोरड्या टाक्यांपासून खालच्या बाजूने पुढे चालत गेलो असता एक आणखी पाण्याने भरलेलं टाकं पाहावयास मिळतं। या गडावर एकूण 20-22 पाण्याचे टाके आहेत। काही ठिकाणी प्रस्तारोहण करून जावं लागतं। आता आपण पोहोचलोय तो गडावरील सर्वात उंच टेकडीवर आणि आपल्याला या ठिकाणी वाड्याचे अवशेष पाहावयास मिळतात। वाडा तसा प्रशस्त आहे पण सध्याच्या अवस्थेत वाड्याचा चौथरा तितका शिल्लक आहे। या वाड्याच्या खालच्या बाजूला आलो असता आपल्याला आणखी एक कोरडं पाण्याचं टाकं पाहावयास मिळतं। या पाण्याच्या टाक्यात उतरण्यासाठी पायऱ्या देखील आहेत। तर मित्रांनो, आजचा हा सांगशीगडाचा ट्रेक कम्प्लीट झालेला आहे। तुम्हाला जर हा ट्रेक आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर जाता जाता सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। जय शिवराय। मित्रांनो, सांगशीगडाचा ट्रेक करून आता आम्ही द्रोणागिरी या किल्ल्याला भेट देण्यासाठी उरण येथे जाणार आहोत।